नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आपण या चॅनलवरती वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची माहिती घेतली वेलवर्गीय पिकांची माहिती घेतली असंच एक महाराष्ट्रामध्ये भरपूर पैसा कमवून देणारा असं पीक दोडका तर या दोडक्याची लागवड कशी करायची याचं लागवड तंत्रज्ञान कसं करायचं याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करा जेणेकरून इथून पुढे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे त्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील चला तर मित्रांनो आता बघूया आपण दोडक्यासाठी लागणारी जी जमीन आहे ती जमीन कशा पद्धतीची पाहिजे या पिकासाठी अर्धा ते एक मीटर खोलीची पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम काळी कसदार जमीन निवडणं आवश्यक हो आहे क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड करू नये हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची जमीन चांगली मानवते काळ्या जमिनीत जेथे पाणी धारण करण्याची क्षमता पन्नास टक्क्याच्या वर आहे ते तेथे पाण्याचा निचरा कमी झाल्याने जमीन जास्त फुगते व त्याची आर्द्रतेच्या बाष्पीभवनामुळे पाण्याच्या खालील व वरील बाजूस ते बाष्प साठल्यामुळे खालच्या बाजूने करपा व वलच्या पानाच्या वरच्या बा बाजूने भुरी पडण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे अशा पद्धतीची आपण चांगली जमिनीची निचरा होणारी जी जमीन आहे ती जमीन निवडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघूया या पिकासाठी लागणारं जे हवामान आहे ते हवामान कशा पद्धतीचं पाहिजे तर शेतकरी बंधूंनो या पिकांना चांग या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आ, समित समशीतोष्ण कोरडं हवामान चांगलं मानवतं कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास या पिकाची वाढ चांगली होत नाही रोग व किडींचं प्रमाण वाढते पण पं, पंचवीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस हे तापमान दोडका पिकाच्या वाढीसाठी योग्य आहे त्याचबरोबर भरपूर सूर्यप्रकाश असणे पिकाच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे झालं हवामान आता त्याच्यानंतर लागवड करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तर त्या दोडक्याच्या सुधारित जाती कोणत्या आहे तर शेतकरी बंधूंनो दोडक्याच्या लागवडीसाठी पुसा नजदार पुसा चिकणी जयपूर लॉंग कोकण हरिता फुले सुचिता पनवेल या जातींची निवड करावी किंवा या व्यतिरिक्तही काही संकरित जाती बाजारामध्ये वेगळ्या कंपन्यांच्या बाजारामध्ये जाती आहेत तर त्या आपल्याला ज्या हंगामामध्ये लागवड करायची त्याच्यानुसार या जातींची लागवड करणं किंवा या जाती निवडणं अतिशय महत्त्वाचं ठरतं त्याच्यानंतर बघूया लागवड पद्धती तर शेतकरी बंधूंनो दोडका या पिकाची लागवड खरीप हंगामात जून जुलैमध्ये केली जाते त्याचबरोबर हे पीक वर्षभरही घेतलं जातं उन्हाळ्यात जानेवारी मार्चमध्ये सुद्धा लागवड केली जाते जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लागवड केली तर ते फायद्याचं ठरतं दोडका हे पीक बाराही महिने येणार आहे व तीन महिन्यात संपणार आहे म्हणजे याचा टोटल कालावधी लागवडीपासून तीन महिन्यामध्ये हे पीक संपतं कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे एक एकर क्षेत्रासाठी जर लागवड करायची असेल तर दोडक्याचं सातशे ते आठशे ग्रॅम बियाणं पुरेसं होतं सातशे ते आठशे ग्रॅम बियाणं एक एकरसाठी लागतं आहे बियाणाचं कवच हे जाड असतं त्यामुळे बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं बियांची चांग चांगली उगून होण्यासाठी बिया चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ओल्या फडक्यात बांधून ठेवाव्यात लागवडीपूर्वी त्या ओल्या फडक्यामध्ये बांधून ठेवल्या गेल्या पाहिजे त्याचबरोबर लागवडीपूर्वी बियाणांना तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्याचबरोबर नंतर ॲजॅटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची अडीच ग्रॅम प्रति किलो प्रति किलो बियाणं याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी जीवाणू मुळांच्या सानिध्यात वाढून हवेतील नत्र नत्र आहे त्या नत्राचं जमिनीमध्ये स्थिरीकरण करतात त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनामध्ये भरीव अशी वाढ होत असते अशा पद्धतीनं आपण त्याची लागवड केली गेली पाहिजे त्याच्यानंतर लागवडीचं जे अंतर आहे ते अंतर चार फुटाची सरी काढून दोन ते अडीच फुटापर्यंत काही शेतकरी बांधव जर चांगली जमीन असेल सेंद्रिय द्रव्य उपलब्ध असेल तर अशा शे शेतीमध्ये दीड फुटापर्यंतही दोन रोपातील अंतर ठेवून लागवड करत असतात बियाने डायरेक्टली सरीच्या मधोमध टोकन पद्धतीने करावे चार फुटाची सरी आणि दोन रोपातील अंतरे ते दीड ते दोन किंवा अडीच फुटापर्यंत आपण ठेवू शकता त्याच्यानंतर शेतकरी बंधू या पिकासाठी जी आधारे त्या आधाराच्या मंडपाची गरज असते त्यासाठी बरेच शेतकरी बांधव काय करतात की टॉमॅटोचं पीक आहे हे टॉमॅटोचं पीक संपत आल्यानंतर दोडका पिकाची लागवड करतात तर अशा पद्धतीने हे आंतरपीक म्हणून घेतलं तरी चालतं किंवा दोडका पीक हे सेपरेट घेतलं तर त्याच्यासाठी आपल्याला मंडपची व्यवस्था करावी लागते जेणेकरून फळं चांगल्या पद्धतीने येतात चांगलं उत्पाद उत्पादन मिळ उत्पादन मिळतं आणि चांगल्या प्रतीचे फळं मिळतात की जेणेकरून ती जी वेल आहे दोडका पिकाची वेल ही वेल त्या तारेवरती वाढेल आणि अशा पद्धतीनं मंडप तयार करा की त्या पिकाच्या ज्या वेली त्या वेली तारेवरती चढतील आपण व्हिडिओमध्ये पण बघू शकता की कशा पद्धतीनं मंडप केलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो खत व्यवस्थापन तर शेतकरी बंधूंनं लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून म्हणजे नांगरटी कुळवणी पाणी घालून चांगली मशागत केली गेली पाहिजे एकरी पाच ते साठ टन शेणखत चांगलं कुदलेलं शेणखत आहे ते शेणखत पाहिजे पाच ते साठ टनापर्यंत शेणखत आपण देऊ शकता माती परीक्षण अहवालानुसार जर माती परीक्षण केलेलं असेल तर त्याच्यानुसार अहवालानुसार रासायनिक खतांची जी मात्रा आहे ती मात्रा देणं गरजेचं आहे या सर्वसाधारणपणे एक एकरमधील दोडक्याला तीस किलो नत्र वीस किलो स्फुरद व वीस किलो पालाश लागतं आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचनामुळे दोडका चांगला मोठा व चविष्ट होतो म्हणून जर शक्य असेल तर आपण या दोडका पिकासाठी थी, ठिबकचाही वापर करू शकता किंवा करणं गरजेचं आहे माझ्या माहितीप्रमाणे तरी जर आपल्या चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं असेल क्वालिटी बाजू उत्पादन घ्यायचं असेल तर ठिबक केलेले योग्य राहील आजूबाजूची पाणी कोरडी राहिल्याने झपा झपाट्याने वाढतात पाणी देताना खोडाचा देठ भिजणार नाही याची काळजी घ्या जर आपण पाणी देत असाल तर पिकाचं जर दोडका पिके या दोडका पिकाचं जे खोड आहे त्या खोडाला पाणी लागणार नाही याची आपण काळजी घेतली गेली पाहिजे अनियमित बीज पाणी न देता कीटक अनियमितपणे जे भीज पाणी ते बीज पाणी न देता टेक पाणी दिलं पाहिजे मग थोडक्यात पाणी द्यायचं आणि बंद करायचं थंड थंडीमध्ये थन, सकाळी दहा ते दुपार तीनपर्यंत पाणी द्यावे उन्हाळ्यामध्ये मात्र सकाळी नऊच्या आत पाणी दिलं गेलं पाहिजे फुले लागल्यानंतर चौथ्या दिवशी पाणी दिलं गेलं पाहिजे कारण की हा पिकाचा सगळ्यात महत्त्वाचा कालावधी असतो फुले लागले तर त्यावेळेस पाण्याची गरज असते म्हणून चौथ्या दिवशी पाणी दिलं गेलं पाहिजे पाण्याचा ताण बसल्यावर दोडका वाढतो परंतु तो आतून पोकळ राहिला नाही बाजारपेठेत अशा फळांना योग्य दर मिळत नाही त्याच्यामुळं जे प पाणी आहे ते पाणी योग्य प्रमाणामध्ये दे दिलं गेलं पाहिजे किंवा त्याचा जो व्यवस्थापन ते व्यवस्थापन जर केलं तर दोडका व्यवस्थित येतो त्याची क्वालिटी चांगली राहते अशा पद्धतीनं पाण्याचा ताण पडू दिला नाही दिला तर ते योग्य तर अन्यथा ताण जर पडला तर त्याच्यावरती केळीचा बोरीचा प्रादुर्भाव वाढतो त्याच्यामुळं जी पीक दोडका आहे हे दोडका फळ लांब होता ते वाकडं होतं अशा पद्धतीनं आपण पाणी व्यवस्थापन अतिशय योग्य करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काढणी व उत्पादन दोडका हे पीक एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचं असतं लागवडीपासून प्रथम तोडणी पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसात सुरू होते एकरी पंच्याहत्तर ते शंभर क्विंटल उत्पादन मिळते दोडका बाजारपेठेत नेताना त्याची काळजी घ्यावी लागते फळे एकमेकांना घासू नये यासाठी पसरट पाठीमध्ये फळाच्या खाली गाजर गवताचा किंवा लिंबाचा पाला घ्यावा व त्यावर निर्गोडीचा पाला टाकावा त्यानंतर एरंडीचे पाणी ठेवून किंवा काही आपसं त्याला आसपान मानतात तर ते आसपान ठेवून लांब दोडक्या असलेल्या असल्यास तर बैलगाडीच्या आकासारखी किंवा गोल चाकासारखी घड्याळाच्या काट्याप्रमाणे ती रचावी तर अशा पद्धतीनं आपण ते टोपलीमध्ये किंवा पाटीमध्ये काही शेतकरी बांधव टॉमॅटोच्या जाळीमध्ये सुद्धा व्यवस्थित रचून त्याला त्याच्यामध्ये भरतात आणि मार्केटला नेतात अशा पद्धतीनं त्याला व्यवस्थितपणे त्याचं जर रचना केली तर त्याला ते कुठली इजा होत नाही आणि मार्केटमध्ये चांगले बाजार भेटतात तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूं या पद्धतीनं जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपल्या दोडका पिकामधून चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि चांगले पैसे मिळू शकतात हे दोडका पिके हे दोडका पीक अतिशय महत्त्वाचे आहे आणि याच्यापासून वेगळ्या भाज्या बनवल्या जातात चटणी बनवली जाते आणि हे जे पिके हे पीक अतिशय चविष्ट व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे म्हणून आपल्याला याच्या हे जे पिके ह्या पिकामध्ये बाजा बाजारामध्ये चांगला भाव मिळवून देतं आणि चांगलं उत्पादन निघाल्यामुळे आपले चांगले पैसेही मिळतात आणि हे जे पिके हे पीक शेतकरी बांधव बरेच शेतकरी बांधव काय करतात की टॉमॅटो संपत उन्हाळी टोमॅटो संपत आल्यानंतर त्याच्यामध्ये लागवड करतात आणि हे आंतरपीक म्हणून लगेच आपल्याला जमिनीची मशागत न करता लगेच तिथंच लावलं तर आपल्याला बराचसा खर्चही त्याच्यापासून कमी होतो अशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन करून जास्तीत जास्त पैसा मिळू शकता शेतकरी बंधांनो याच्याबद्दल जर काही शंका असतील तर शंका कमेंट करा आपल्या शंकांना नक्की उत्तर दिलं जाईल तर शेतकरी बांधवनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल आणि शे काही शंका असतील या व्हिडिओविषयी तर शंका आपल्या कमेंट करा कमेंट करताना आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव टाकतं चाललं जेणेकरून आम्हाला समजेल की ही माहिती आमची माहिती आहे ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली राजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान